ओ मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का? तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. दुसऱ्या दिवशी सगळ्यांनी पिक्चर पाहिला, पुष्पा पाहिला, पुष्पा मोबाईलवर. पुष्पा पुष्पा पाहून सगळे झोपले. पुन्हा म्हाताऱ्याने ती चिल्लर काढली 1:30 वाजता. खळांग 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 थुरलीनं बरोबर नियम घेतला. म्हातारं गाडग्यात पैसे मोजते मोजते. म्हाताऱ्याने आज 32,000 मोजले तांबड्या फोटोस्तोवर. किती किती मोजले? 32. म्हाताऱ्याने 8 दिवस सपाटाच लावला. रोज गावातून यायचं, रातचं 1:30 गाडग्यात ठोकलं टाकायचं. मग या तिघींच्या मनात पक्का विश्वास आला, ज्यार ती म्हातारं तांबडं फुटतोवर चिल्लर मोजते, याचा अर्थ म्हाताऱ्याक 4-6 लाख रुपये असले पाहिजे पाहिजे. बस म्हाताऱ्याचं काम एकदम फिट झालं. आणि ती म्हणली, त्यांनी बरोबर तिघी सुनानी मनात ठरवलं, आता म्हाताऱ्याला जीव लावलं. 10 दिवस मदारला थोरला धाकटा. म्हाताऱ्याच्या दुर्दैवाने कोरोनात म्हातारी गेली, म्हातारं राहिलं एकटं. घोटाळा असा झाला, दिवाळी आली आता 3 महिन्यापूर्वी झाली ना, दिवाळी आली म्हातारीची बारू चालू होती धाकट्याक. बाखर खाला म्हातारं गुड होतं धाकट्याक. धाकट्याची सून वावाळायला भावाक गेली 3 दिवस. जागे ह्यान तुम्ही. 3 दिवस म्हातारीची सून कुठं गेली धाकटी? वावाळायला भावाक. 3 दिवस म्हाताऱ्याला बाखर नाही रे, चा नाही चा. बरं थोरल्याक जावं तर थुरली लई डेंजर. म्हातारा दिसल्या दिसल्या दाराला तुमकडी घालायची. मामाजी अजून 3 दिवस बाकी आहे. बारी संपल्याशिवाय म्हाताऱ्याला दुसरी काही एंट्री. म्हातारं 3 दिवस रे हपाकलं म्हातारं, फार असं सुकलं म्हातारं. आणि गावात आलं आणि म्हाताऱ्याचा एक जोडदार भेटला. तुम्हाला भाऊराव काय अवस्था करून ठेवली? तुला म्हणलं होतं 10-5 गुंठे नाव ठेव, स्वासाठी काढता आली असती, नॅशनल बँक काढली असती, 10-20 हजार रुपये कसाही जागला असता. काय करतो म्हणला, फसलो. चाल त्याला मस्त खाऊ पिऊ घातलं. तो पण म्हातारं लय हुशार होतं, त्याने 3 एकरची 30 एकर केली होती. जुने माणसं लय हुशार. तो म्हणला, भाऊराव मला तू 100 उसने दे. काय म्हणे? मला पोरांची जिरवायची म्हणला. काय म्हणला? पोरांची जिरवायची, मला काय कर 100 उसने दे. तो म्हणला, 200 घे. नाही म्हणला, 100 दे. त्यांनी 100 दिले, चहा बी पाजला, खाऊ पिऊ घातलं. 100 म्हाताऱ्याने घेतले. म्हाताऱ्याने पोरांची जिरवायची पक्की ठरवली. जो माणूस 3 एकरची 30 एकर करतोय आडानी अंगठे बादर, तो हुशार असेल का नसेल? असेल का नसेल? बस त्याने 100 चे 100 ठोकळे घेतली. 100 चे 100 ठोकळे घेतले. आणि आता मी कुंभाराच्या गल्लीनं आलो, 5 रुपयाचं गाडगं घेतलं. त्याच्या का किती पैसे राहिले? आता किती राहिले? 95 राहिले. गाडगं घेतलं, 95 चिल्लर घेतली. नेमकी त्या दिवशी त्याची सून गावावरून धाकटी आली. त्यांनी मस्तपैकी म्हाताऱ्याला पिटलं, शेळे भरके कोरके कुरके म्हाताऱ्याला खायला दिलं. म्हाताऱ्याने खाले. यांनी मस्त रात्री 11 वाजेपर्यंत माझ्या नवऱ्याची बायको पाहिली. म्हाताऱ्याला कळालं, हे सगळे झोपले. रातचं म्हातारं 1:30 उठलं, गाडगं सापडवलं आणि खिशातली चिल्लर काढली. किती चिल्लर होती पोरांनो म्हाताऱ्याकं? 95. बस म्हाताऱ्याने एक एक ठोकळा रातचा 1:30 गाडग्या टाकायला सुरुवात केली. खळांग 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 तांबडं फुटस्तोवर म्हाताऱ्याने 22,000 रुपये मोजले. म्हाताऱ्याकं होते किती? होते किती? बस थुरलीला जाग आली. पैशाचा आवाज येतोय. तिनं चांगलं डोळ्यावर पाणी मारलं. ती म्हणली, आपल्या जागेत काहीतरी गडबड आहे, जागेत काहीतरी गुप्त धन असलं पाहिजे. बरं दुसऱ्याला सांगावं तर लोक येड्यात काढतील. तिनं काय सांगितलं? नाही. हाच आवाज धाकटीनं ऐकला, मधारलीनं ऐकला. आवाज तर आला, तिघींमध्ये चर्चा झाली पाट्यावर मिरची वाटता वाटता अंगणात. ती म्हणे, मला बी आवाज आला, मला बी आवाज आला. बस म्हाताऱ्याने कानुसा घेतला. म्हाताऱ्याने आता दुसरा मंत्र वापरला. दुसऱ्या दिवशी सगळ्यांनी पिक्चर पाहिला, पुष्पा पाहिला, पुष्पा मोबाईलवर. पुष्पा पुष्पा पाहून सगळे झोपले. पुन्हा म्हाताऱ्याने ती चिल्लर काढली 1:30 वाजता. खळांग 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 थुरलीनं बरोबर नियम घेतला. म्हातारं गाडग्यात पैसे मोजते मोजते. म्हाताऱ्याने आज 32,000 मोजले तांबड्या फोटोस्तोवर. किती किती मोजले?
32 म्हाताऱ्याने 8 दिवस सपाटाच लावला. रोज गावातून यायचं, रातचं 1.5 गाडग्या ठोकलं टाकायचं. मग या तिघींच्या मनात पक्का विश्वास आला, ज्यार ती म्हातारं तांबडं फुटतोवर चिल्लर मोजित आहे, याचा अर्थ म्हाताऱ्याक 4-6 लाख रुपये असले पाहिजे. बस म्हाताऱ्याचं काम एकदम फिट झालं. आणि ती म्हणली, त्यांनी बरोबर तिघी सुन आणि मनात ठरवलं, आता म्हाताऱ्याला जीव लावलं पाहिजे. असतील शीत तर जमतील भूत. बस बस म्हाताऱ्याने रातभर गाडगं वाजवलं, म्हातारं झोपी गेलं. म्हातारं झोपातून उठायच्या थुरली म्हशीच्या दुधाचा स्पेशल चहा. मामाजी उठा दुधाचा चहा. ती थुरली म्हाताऱ्याला पाहिल्या कडी लावून घ्यायची, भुक्की उकळून द्यायची रे, भुक्की उकळून द्यायची फकी कोरी. म्हाताऱ्याला स्पेशल दुधाचा चहा म्हशीचा. म्हातारं लय खुश. म्हाताऱ्याने न तोंड धुताच तेवढा चहा एका रट्ट्यात मारला. म्हातारं उठलं, बाजेच्या खाली आल्या धाकटी सुनीनं गरम पाणी म्हाताऱ्याला लावायला, लाईफ बॉय साबण. म्हाताऱ्याला केसाचा तपास नाही, क्लिनिक प्लस शॅम्पू. वा 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 म्हाताऱ्याची लय ठेप, अंग असायला दगड. वा 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 नातू नात लगे त्याला फेरेन लवलीची पुडी घेऊन आली. बाबा चोळा गुबगुबीत दिसले पाहिजे, वास आला पाहिजे सेंट बिन. म्हातारा म्हणला मंत्र कामी पडला. म्हातारा आंघोळ बिंगुळ केला, टाय बी सेंट बिंट मस्त. म्हातारा टकाटक तयार झाला, आरशापशी तेल बिल लावलं. आणि पुढचा मंत्र म्हाताऱ्यानी काठी बिटी घेतल्या मारला. सुनबाई शेजारच्या धाकट्या सुनाला ऐकायला जाईन असं. सुनबाई आलो बँकेतून, सुनबाई आलो बँकेतून. मामाजी थोडं लवकर या, मी आज बजे काढून ठेवते. बरं म्हातारा लय स्पीक महाराज, लय क्वालिटी वाज होतं ते. गावात याचं दुपारपर्यंत मारुतीच्या देवळात पत्ते खेळायचं, मारुतीला राणी दाखवायचं आणि दुपारी बाकर खाला मळत जायचं. फक्त जातानी काय म्हणायचं, सुनबाई आलो बँकेतून. आणि रातच्या 1.5 गाडग्या चिल्लर टाकायचं. लय चित्र म्हातारं. बरं म्हाताऱ्याच्या अशी ठेप. वा 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 म्हाताऱ्याला सेपरेट टीव्ही. म्हातारा पडवीतून हॉलमध्ये खुर्ची आराम खुर्ची टीव्ही, म्हाताऱ्याला डायनिंग टेबल. आणि एक दिवस म्हातारं गावात चाललं, थुरली म्हणते मामाजी इकडे या इकडे या इकडे इकडे या. तो म्हणला काय सुनबाई, ये 1000 रुपये ठेवा. कोण म्हणती थुरली. तो म्हणला कशाला, हे पा तुम्हाला एखादं शर्टाला कापड घ्या, द्वाताराचं पान घ्या आणि 200 रुपयाचा तुमच्या मोबाईलला बॅलन्स मारा. आता हे ऐकलं धाकटीनं, तिचं होऊन दिलं. धाकटी म्हणते मामाजी इकडे या इकडे या इकडे या. तो म्हणला काय सुनबाई, ये 2000 रुपये घ्या, तुमच्या फोनची स्क्रीन तुटली म्हणे, तुम्ही नवा जिओचा घ्या 1600 म्हाताऱ्याचा मंत्र लागू झाला का नाही. काय मंत्र, सुनबाई आलो बँकेतून. म्हातारं गावात याचं दुपारपर्यंत 52 पानं पिसायचं, मारुतीला राणी दाखवायचं, दुपारी बाकर खाला मळत जायचं. बस सगळीकडं आनंद आनंद. म्हाताऱ्याकडं काय होतं, 95 किती होते, 95 हे कोणाला माहिती होतं, फक्त म्हाताऱ्यालाच. फक्त काय म्हणायचं, सुनबाई आलो बँकेतून. म्हाताऱ्याची लय मजा. म्हातारं उठायच्यात लिंबू पुळेन पोहे. एक दिवस उपमा बदामाचा शिरा काजूचा शिरा गावठी तूप काटाळलं म्हातारं 8 दिवसात. गालच वर आले, काजून बदाम खाऊ. वा 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 पिवळं हाडूळ म्हातारं दिसायला लागलं. अगदी म्हाताऱ्याची ठेपात गंमत. म्हाताऱ्याला शेपरेत टीव्ही, शेपरेत कपडे. वा 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 सगळेजण म्हातारी आहसी आहात ठेप. वा 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 वा. फक्त म्हातारा म्हणलं, हे पा पोरानो माझ्याक जेवढं आहे तेवढं कोणाचं आहे, तुमच आहे. आपसात बांधू नका, माई काळजी घ्या, मी गेले वाटून घ्या. फक्त माई शेवटची इच्छा आहे पोराव, एकच इच्छा आहे, 10 वाजवारात करा. काय म्हणलं म्हातारं, 10 वाजवारात करा. 5-25 गावची भजनी बोलवा, त्यांना हरिपाट वाटा, माळी वाटा, त्यांना दक्षिणा द्या, शाल श्रीफळ द्या, टोलेजन कार्यक्रम करा. आणि माया पेटीत मी जे काही ठेवलंय ते 14 वेळा वाटून घ्या. आता त्या पोरांमध्ये उलटे भांडणं चालू झाले. जागे आहे ना तुम्ही, पोरांमध्ये उलटे भांडणं चालू झाले. महेश भाऊ का आले, थुरली म्हणली महेश भाऊ म्हातारा मरेपर्यंत मी सांभाळणार. धाकट्या ग म्हाताऱ्याने जायचं नाही, म्हाताऱ्याला काय पाहिजे ती मी देणार. थुरली तर ग्रामसभेतच आली गावच्या तंटा मुक्तीक. नाही 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 नाही, मामांजीला मीच सांभाळणार, जमणारच नाही. म्हाताऱ्याचा दावा सुद्धा आम्हीच घालणार, म्हातारा आमच्याकच पाहिजे. महेश भाऊंनी डोकं लावलं,
ते म्हणले एक काम करा, तुमचे भांडणं असे मिटणार नाही, मात्र सकाळी थोरल्या का जेवण, दुपारी मधारल्या का जेवण आणि संध्याकाळी धाकट्या का जेवण, तीन टाईम मात्र जेवायचं. कशामुळं कशामुळं आणि किती पैसे होते म्हाताऱ्याक? 95. बस रोज म्हातार गावात याचं टकाटक मस्त पाहुणे रावळे भेटून मस्त दुपारी जीवाच्या फोनो ये फोमो ऋतिक रोशनचे गाणे ऐकायचं म्हातारं. हे लय क्वालिटी बाज होतं. असं करता 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 एक दिवस म्हातारं मस्तपैकी चमच्यानी पोहे खात होतं. पोहे खाता खाता चमच्या सहित म्हातारा गेला, चमच्याच घेऊन गेला. सगळ्यांना बातम्या बितम्या लावल्या, तालुक्यातली नेते मंडळी आले, म्हातारा गेला. पण म्हाताऱ्याने जाताना काय सांगितलं होतं? काय सांगितलं होतं शेवटची इच्छा? काय काय? जाताना दावा जोरात करा आणि 14 झाल्यावर हाय ते वाटून घ्या. पोरं म्हणले म्हाताऱ्या का 2-4 लाख आहे बॅलन्स आहे. 1-1.5 लाख दाव्याला नाश व्हायला अडचण काय? काय अडचण आहे? भाजण्याला 25,000 शालीच आणल्या, 12-11 हजाराची चिल्लरच उधळली मुरमुऱ्या सहित म्हातार गेलो. आणि अंत्यविधी पार पडला, बामणाला सगळं दक्षिणा वगैरे दिली आणि थोरला म्हणला आपल्याला दहावा जोरात करायचा आहे. काय म्हणला थोरला? दहावा जोरात करायचा आहे. थोरला म्हणला आपण इंदुरीकर महाराजांचा कार्यक्रम ठेवू. थोरला काय म्हणला? इंदुरीकर महाराजांचा ठेवू, धाकटा म्हणला जमणार नाही, आपण बाबा महाराज सातारकरांचा ठेवू. ते म्हणला मी फोन लावून पाहतो, त्यांच्या तारखा शिल्लक नाही, आपण एक काम करू, आपल्या गावात पिंपळगावकर महाराज आलते थोडे उदार थांबतील महेश भाऊच्या सल्ल्यानी, त्यांचा ठू. म्हणले त्यांचा तर त्यांचा, पण मी म्हणलो मी काय उदार थांबणार नाही, कारण मला माहिती 95 यांच्या आपल्याला दहाव्याला यायला सुद्धा परवडायचं. मी म्हणलं रोग द्यावा लागतील. बरं धाकटा म्हणला मी उसने पासने करून बामणाचे बाबाचे रोग देईन. थोरला म्हणला मी साऊंड सिस्टीमवाला सांगन. मदारला म्हणला मी पंक्तीचं पाहतो. गावचा किराणा दुकानदार मा ओळखीचा, त्याला 14 झाल्यावर काय होईन त्याचं 30-40-50 बिल मी देऊन टाकीन, ज्याने त्याने सगळे उधारीवर 14 तारखे 14 होईपर्यंत सगळे उधारी, कपडेवाले राशनवाले मंडपावाले साऊंड सिस्टीमवाले, फक्त मामनन बाबाच रोग दिला त्यांनी. बस दहाव्याला मस्त पंचपक्वान्नाचं जेवण बिवण केलं, म्हाताऱ्याचा मस्तपैकी मोठा फ्रेम बनवला, त्याला गुच्छ मोठमोठाले पुढारी नेते मंडळी आले, म्हाताऱ्याला श्रद्धांजली वाहून गेले. आनंदी आनंद म्हाताऱ्याला जरा प्रसन्न वाटलं आणि मस्तपैकी म्हाताऱ्याच्या फोटोसमोर पंक्ती दहाव्याला बसल्या. बसल्यानंतर लोक असं करायचे जेवणाला, पंचपक्वान्नाचं जेवण म्हणे वा वा काय रत्न पायदा केले म्हाताऱ्याने पंचपक्वान्नाचं जेवण. म्हातारा म्हणला मायाक पाहून लाडू खात्या, मायाक पाहून बुंदी खात्या, डाळ भात खात्या, कळण तुम्हाला 14 होऊ द्या मग कळण तुम्हाला, तुमची नाही जिरली ना तुम्ही मला काय उपाशी मारलं सुनांना कळण 14 दिवशी. म्हातारा अक्कल लावून जायला होतं. बस पंक्ती बिंक्ती उठला, आनंदी आनंद जोरात दावा झाला, जोरात दावा झाला आणि 13 रात्री थुरली म्हणती अहो ओ सकाळी हिशेब लवकर लावायचं. बरं सोन्याला बाजार कमी आहे, कसे बी उरले तर आपल्या वाट्याला 1-1.25 लाख येतील. एखांदोळ सोनं घेईन, एखांदोन तोळे सोनं घेईल, तेवढीच मामाजीची आठवण. जे ते ज्याचं त्याचं स्वप्न पाहायला लागलं. धाकटी म्हणजे आपल्या चिंगीचं लग्न जमलंय, म्हाताऱ्याचे उरले 1-1.5 लाख तर काही होय ना, साखरपुडा तरी त्या 1-1.5 लाखात बसता फिसता काहीतरी होईल, पण पैसे पहिले आपल्या ताब्यात घ्या. तो म्हणला सकाळ तू होऊ दे महेश भाऊला, येऊ दे गावातले कमिटीचे लोक येतील, 2 पाहुणे येतील. हे लवकर उठले तांबड्या सकाळी आंघोळी बिंगुळी केल्या, डोक्यात पैशाचा विचार मस्तपैकी 10-11 वाजले. गावातले 2-3 प्रतिष्ठित लोक आले, 2-4 पाहुणे आले, सगळे मस्त बाया बिया सावरून त्या बाया कमराला पदर बिदर खोसून पीटी बिटी मधी ठेवून सरपंचांनी पीटी उघडली. काय केली? पीटीत निघाली पिशी. काय निघाली? पिशवी. पिशीचं तोंड दुरीनं बांधलेलं होतं. मग गावातल्या एका प्रमुख माणसाने ती पीटी उघडली आणि पिशीची दुरी सोडली. थुरलीच्या नाकावर माशी बसली, माशी माशी सुद्धा उसकी नदी पिशी कध पायी असं सुद्धा करीना. धाकट्याला खाजव आली इकडं, ते खाजवीना सुद्धा त्या पिशी कध पायी. पिशवीची गाठण सोडली,
त्या पिशीत परत पिशी निघाली, पिशीत पिशी, परत पिशीत पिशी, पिशीत पिशी, 10 मिनटं झाली पिशीत पिशी, थोरल्याला चक्करच आली, धाकटीचा बीपी वाढली, म्हातारी मदारली म्हणते मी तुम्हाला कोरा चहा करून आणि ते तर तुम्ही पिश्या सोडा, पिशीत पिशी, पिशीत पिशी, पिशीत पिशी, अर्धा तास गेला आणि त्या पिशीत 10 चे 3 ठोकळे निघाले, म्हणले घ्या वाटून, जिरावली का नाही म्हाताऱ्यांनी, अय जिरावली का नाही, म्हणून म्हाताऱ्याला माझी विनंती आहे जापर्यंत काय करायचं 10-20 गुंठे जमीन नाव तुमचं नाव आहे ना नक्की विठाला विठाला तुमचा माझा जन्म कोणत्या राष्ट्रात झालाय ए जागे आहे तुम्ही कोणत्या राष्ट्रात झालाय पवित्र ते कुळ पावन तो जेथे हरीचे दास जन्म घेती मग आपला जन्म हिंदू धर्मात झालाय नवे नवे अखंड हिंदुस्थानात झाला जेवढे जेवढे संत अखंड हिंदुस्थानात जन्माला आले तेवढे संत एकट्या महाराष्ट्रात जन्माला आले आणि त्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलो म्हणून या राष्ट्राला महाराष्ट्र असे म्हणतात उजळले उजळले भाग्य आता मग त्या राष्ट्रामध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलोय ना मग मला सांगा तुमची माझी भाषा कोणती पाहिजे कोणती पाहिजे 56 भाषेचा माऊली महावैष्णव ज्ञानोबारायणी 56 भाषा एकत्र केला हे मराठीच्या नगरी भावार्थ दीपिका जन्माला घातली तेव्हा नामदेव राया म्हटले नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एकतरी ओवी अनुभवी मग आपली भाषा कोणती पाहिजे जागे आहे तुम्ही कोणती पाहिजे मराठी मग आपण घरात मराठी बोलतो का बोलतो का मराठी एक तर हा म्हणा नाही तर नाही म्हणा बोलतो का तुम्ही लबाड बोलत आहेत मी सांगतो लबाड बोलत आहेत बोलतो का नाही बोलत 90% लोक आज घरात मराठी बोलत कबूल करून देतो उभा राहा तू उठ ए तू उठ रे उभा राहा उभा राहा उभा राहा घाबरायचं ना ये इकडे पुढं ये इकडे दोघ जण पुढं ये 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 इथं उभे राहा टाळी वाजवा एवढ्या गर्दीत उभे राहिले नाही तुमच्याच गावातले आहेत नाही हा तुमच्याच गावातले आहेत ना वा 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 घाबरायचं नाही कितवीला जातो तू मोठ्याने सांग तू रे तो काय 5वीलाच का तुझं नाव काय मानस तुझ अथर्व छान नाव आहे हे पा यांचं कोणी जर आई वडील असेल यांना रागवायचं नाही रागवलं तर आपल्या बरोबर यायचं पुढच्या वर्षी 2 महाराज पाहायची गरज नाही जमन ना रोजचे 5 तर मोकळे ये संस्थेत आपल्या अरे आपल्या संस्थेत जागा भरपूर काळजी करूला तू कितीला तिसरी तू रे ह्याच गावातले तुम्ही मी पोरण तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे कोणी बोलायचं नाही तुमच्या सगळ्यांचं काय मत आहे आम्ही मराठी बोलतो बोलतो माझे एकट्याचं मत आहे तुम्ही लबाड बोलत सप्ता बसून माळ घालून मराठी बोलत मराठी बोलत नाही तू सांग रे आईला काय म्हणतो तू रे मोठ्याने सांग माईक मध्ये सांग मम्मी तू काय म्हणतो रे मम्मी वा वा तू रे मम्मी वडिलांना काय म्हणतो वडिलांना काय बोल मराठी लबड बोलले का नाही सप्तापास होण्यात मजा आहे का देवा पुढं जर तुम्ही दडदडीत लबड बोलत या ए मम्मी हो मम्मी हा शब्द मराठी का नाही ए मम्मी हो मला एक कळा ना तुम्हाला ही मम्मी सापडली कुठं बा
रामायणात काकड्यात काशीखंडात रामायणात सापडली कुठं तुम्हाला? हा, तुम्हाला मम्मी शब्दाचा अर्थ माहिती का? ए मम्मी हो, माहिती का? माहिती का? मला एक सांगा, तुम्ही माझ्या माता भगिनीसारखी आहात. आई शब्दात जास्त प्रेम आहे का मम्मी हो? कोणत्या शब्दात? मग तुमचे कॅलेंडर मम्मी का म्हणता? मम्मी शब्दाचा अर्थ घेऊन जा मोबाईलमध्ये. इजिप्त देशामध्ये पिरॅमिडमध्ये जे मृतदेह जतन करून ठेवले जातात तिला काय म्हटलं जातं? मम्मी. मग आपली आई डेड बॉडी का? ए मम्मी हो. आई शब्दाचा अर्थ घेऊन जा. आदी शक्तिरूपी ईश्वर जिच्यात आहे, तिचं नाव आई आहे, जगात दुसरा देवच नाहीये. आता राहिला पप्पा, तो बी सांगायला पाहिजे ना. तुमच्या कोंबड्या आहेत का रे? आहेत का? खरं बोलला बरं का? आहेत ना. मग संध्याकाळी डाल्यात किंवा खुरड्यात घालताना काय म्हटलं जातं रे? पा 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 पा. आपला बाप लालदुऱ्याचा कोंबडा आहे का? ए पप्पा हो, हा लालदुऱ्याचा कोंबडा आहे. गटरामुशाल ठेवले तो. मला एक कळा ना, हा पप्पा सापडला कुठं तुम्हाला? पप्पा वटाला वट चिटकत, 2 फूट थुंका उडत, रुमालान तोंड पुसावं लागतो. पप्पा बाबा, अण्णा, तात्या, भाऊ, दादा या शब्दांमध्ये प्रेम आहे का नाही? म्हणून आजच्या कीर्तनातून एक विनंती आहे, घरी गेल्यावर कीर्तनातून काहीतरी घेऊन जायचं. कार्ट्याचं टिंगर लाल होतोवर सटकवायचं. आई आई आणि बाबाच म्हणायला लावायचं. बरोबर. ऐका का, ऐका का, जगाचा बाप कृष्णचंद्र परमात्मा आठवा 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 अवतार जन्माला आला. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, बाळ कृष्ण नंदा घरी आनंदल्या. तो सुद्धा आपल्या मातेला काय म्हणत होता? आई ग आई, आई खादनी म्या माती. कृष्णापेक्षा आपण एवढे मोठे. ओ मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बरं का? तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा.